भक्ती कशी असावी? तर लहान मुलांसारखी निष्पाप निरागस असावी. बाया, अरे एक अवाक्षरही काढलं नाहीयेस तू. काल परवा प्रवचनाला गेला होतास ना शेजारच्या गावात, मग कसं झालं प्रवचन? काही विद्वत्तापूर्ण प्रबोधनात्मक ऐकायला मिळालं असेल. हो बाळप्पा, सांगा ना. नाही, मलाही उत्सुकता आहे ऐकण्याची. भुवांचं बरंच नाव ऐकलंय. नाही, तसं प्रवचन छान झालं, पण काय जमलंच का? स्वामी, भुवांच्या प्रवचनाबद्दल मी काही वक्तव्य करणं जरा धाडसाच होईल. का? पाळ्या, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचं स्वातंत्र्य असतं. स्वामी, ते प्रवचन मला जरा वरवरचं वाटलं. म्हणजे विषयाच्या गाभ्याला हात घातलाय असं नाही वाटलं. जरा खोलात शिरून विषय मांडला असता तर जास्त आनंद मिळाला असता. हो, पण प्रवचनाचा विषय कोणता होता? भक्ती. भक्ती म्हणजे नेमकं काय? ती कशी करावी? भक्ती कशी असावी? या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न होता त्यात. हो, पण स्वामी, यातनं एक बोध मात्र नक्की मिळाला. तो कोणता? हाच, की भक्तीचा खरा अर्थ तुमच्या तोंडून ऐकण्यातच खरा आनंद आहे. झालं, शेवटी सगळं आमच्या पर्यंत येऊन टेपलं. होय स्वामी, आपणच सांगाव. भक्तीचा अर्थ शोधायचा नसतो, पाण्याने आपली तहान भागते ना, मग त्याच पृथक्करण कशाला करत बसायचं? भक्तीने आपल्याला आनंद मिळतो ना, मग भक्तीची चिरफाड करत बसायची नाही. तरीही विचारलं म्हणून सांगतो, भक्ती ही एखाद्या बालकाप्रमाणे असावी, निरागस. अरे एखाद्या बालकानं खेळवताना कसं आपण हवेत उडवतो, ते बालक घाबरत नाही, ते खिदळत. कारण त्याच्या ठाई विश्वास असतो. अरे जे हात आपल्याला हवेत उडवतायत तेच हात आपल्याला झेलायलाही समर्थ आहे, असा विश्वास ज्याच्याकडे, त्याच्या सारखी भक्ती असावी. आमच्या गौरी सारखी. ताई, मी आलो. कोण रे तू? अग, मी आहे. मी? बापरे, भूत? अग, भूत काय म्हणते सग, मी विनू, तुझा भाऊ. मग काय अवतार करून ठेवलेस? सगळं मातीने माखून ठेवलं अंग. सकाळी एकदा आंघोळ घातली होती ना, आता परत तुझ्या अंग स्वच्छ करायला लागणार आहे. बघितलं, मी सगळं काम करत होते, तू उठवलंस की नाही? चल जाऊ दे, आधी हातपाय धुवून दे. जा. चला, काढा घ्या बघू. सावकाश. अहो, तो फार कडू आहे हो, माझ्यासाठी नाही घेतला जाणार. मंगला, अगं असं काय लहान मुलासारखं करतेस? हे बघ, हा काढा कितीही कडू असला तरी तो प्यावाच लागणार. वैद्यभुवांनी सांगितलंय की तो अतिशय गुणकारी आहे, आणि हा काढा घेतला की तुझा त्रास कमी होणार आहे असा विचार करून घे. पटापट पिता येईल बघ. घे, चल घे बघू. पटकन अवकाश. शाबास. हे बघ, ही खडी साखर खा, म्हणजे तोंड गोड होईल. एक गोष्ट लक्षात ठेव,
तुझ्या या गरोदरपणामध्ये काही समस्या आहे, त्यामुळे ही अशा प्रकारची औषधं तुला घ्यावीच लागणार आहे. मग दरवेळी अशी तक्रार करून चालेल का? सांग बघू. तुमचं सगळं बोलणं पटतंय हो मला, पण या खेपेलाच असा त्रास होतोय. पहिली दोन बाळंतपणं झाली तेव्हा कुठे झाला इतका त्रास? आणि वैद्यबुवानी तर सांगितलंय की ह्या खेपेचं बाळंतपण अगदी जीवावर बेतण्यासारखं आहे. ते ऐकल्यापासून तर माझ्या काळजात धस्स झालंय. आपले स्वामी महाराज आहेत ना, त्यांच्यावर विश्वास आहे ना तुझा? मग आपण वैद्यबुवा सांगतील ती औषधं वेळेवर आणि बिन तक्रार घ्यायची, बाकी सगळं स्वामींवर सोपवायचं, ते सगळं काही ठीक करतील. आणि आता फक्त थोडे दिवसांचा प्रश्न आहे. हत्ती गेलाय आणि शेपूट उरलंय. एकदा का तुझं बाळणपण झालं ना की सगळं काही ठीक होईल. आणि आपली गौरी फार गुणाची पोर आहे हो. अगं, इतक्या लहान वयामध्ये ती सगळं किती जबाबदारीनं पार पाडतेय. अगं, अशी पोर आपल्या पोटी जन्माला आली हे आपलं नशीबच म्हणायचं. खरंय हो, तिच्याच भरोश्यावर आजपर्यंत सगळं निभावलंय ना. बघ टायमिंग कसा स्वच्छ झाला. हा, आता तू माणसासारखं दिसत. पण ताई मला माणूस काय मानते? मी तुला छोटा भाऊ आहे. अरे हो रे माझ्या छोटूच्या भाऊराया, तू माझा भाऊ आहेस, पण तू माणूसच आहेस की नाही? माणसं म्हणजे मोठी असतात. मी बघ किती लहान आहे, आणि लहान मुलं खेळतात ना तेव्हा पडतात, म्हणून अंगाला माती लागते. लहान आहेस पण जीप कशी मोठ्यांसारखी चालते, अगदी सुरू सुरू. हा, आणि आता हात पण चालवा हा, आणि अभ्यासाला लागा. अभ्यास कसा होणार? का नाही होणार? माझा पोटोबा, त्याला भूक लागली आहे. अग खरंच की, चेहऱ्यावर न कळते किती तुला भूक लागली आहे. हा, मी पटकन त्याला चेहऱ्या वाढते. हे घ्या, करा सुरुवात. ए ताई, मला बरं होणार ग. काय रे, स्वतःच स्वतः जेवता पण येत नाही तुला, भरवायला पण टाईच लागते. गौरी, थांबलीस का ग? किती काम करशील ग? आणि हे काय रडत होतीस का? अगं काय झालं? अगं आई, थोडं अंग दुखायचं होतं ग. कितीही काम केलं ना तरी काम संपतच नाहीये ग, म्हणून थोडं रडू आलं. आणि एवढं काम आहे ना की पाठशाळेत पण जाता येत नाहीये, की अभ्यास पण करता येत नाहीये. माझी बाई ते पोरी, माझ्यामुळे तुझं खूप हाल होत आहेत ग, पण आता थोडेच दिवस थांब. एकदा का माझं बाळ आलं, तुला काही करावं लागणार नाही. सगळं काम मी करेन, आणि तू फक्त दोन दोन भावंडांची ताई म्हणून मिरवायचंस. आई, पण बाळ कधी येईल ग? येईल, लवकरच येईल. पण बाळा, तुझं अंग दुखतंय ना? मग जा पाहू, आता झोप बघू तू. आई, आता झोपायला मिळणार नाहीये ग. भाकरी करायचे पण पीठच संपलंय, पीठ तळायला लागेल. अगो बाई, मग आता ग? तर मी धान्य दळीन ना बाळा.
तू धान्य दळणार? वय हे काम मलाच करायला लागणार आहे ना। तू आजारी आहेस, बाबा दिवसभर शेतात असतात, ते खूप दमतात। विनू खूप लहान आहे, मला माहिती आहे की माझ्या मदतीला कोणीच नाही आहे। गौरी बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला कोणी नाही असं कधीच म्हणायचं नाही। अगं स्वामी आहेत ना आपल्या सोबत, तुला कधी जरी गरज लागली तरी स्वामींचं नाव घ्यायचं। तुला माहित आहे स्वामी आपल्या भक्तांसाठी धावून येतात। अगं जिथे आई नसते ना तिथे स्वामी असतात, स्वामी आपल्या भक्तांसोबत असतात। खरंच आई? अगदी खरं। तुला कधीही गरज लागली ना की स्वामींचं नाव घ्यायचं, आपल्या मनातलं त्यांना सांगायचं, स्वामी आजोबा आहेत ते, आणि मग बघ तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील। स्वामी आजोबा खूप झोप येते, खूप दमायला झालंय मला, आणि अजून एवढं पीठ दळायचंय। पीठ नाही दळलं तर बाबांना भाकरी कशी देऊ? विनूला पण खूप भूक लागेल, आता मी काय करू? मला साधं जाता पण हलवता येत नाहीये। गौरी, ए गौरी, कोण आहात तुम्ही? तू कोणाला हाक मारत होतीस? म्हणजे तुम्ही? मी तुझा स्वामी आजोबा। म्हणजे आई सांगत होती ते खरं होत? अगं आई कधी खोटं बोलेल का लेकीशी? आमच्या गौराईला झोप येते, डोळ्यात दिसते। गौराबाई जा पळा, जा झोपायला जा। मी करतो तुझं काम। नको आजोबा, तुमचे हात दुखतील ना। हो गो बाई, मग आता काय करूया? आपण दोघे मिळून करूया। अगो पण गौराबाई तुला तर झोप येते। नाही आजोबा, तुम्हाला बघितल्यावर झोप उडून गेली माझी। असं म्हणतेस? चला मग आपण दोघेही कामाला लागूया, करूया सुरुवात दळायला। चालेल। चला गौराबाई। शिव हर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो, शिव हर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो। गौरीबाई आता पीठ दळून झालेलं आहे, उद्या छान खरपूस भाकऱ्या खायच्या। मी आता पीठ या परातीत भरतो। स्वामी आजोबा मला ना आजी आजोबा नाही आहेत।
आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजी आजोबा आहेत, ते त्यांना गोष्टी पण सांगतात. मला कधीच कोणी गोष्ट सांगितली नाही, पण आज तुम्ही भेटलायत, तुम्ही मला एक गोष्ट सांगाल? हो, मी तुला गोष्ट सांगेन की कोणाची बर गोष्ट सांगू? गणपती बाप्पाची गोष्ट सांगाल? गणपती बाप्पाची सांगतो बर. गणपती बाप्पाची गोष्ट. एकदा काय होत, गणपती बाप्पा आणि त्याचा भाऊ कोण बर, कार्तिकेय, या दोघांच लागत भांडण. आपल्या दोघा जास्त बुद्धिमान कोण? भांडण काही सुटत नाही, मग दोघेही जातात त्यांच्या आईकडे, पार्वतीकडे, आणि पार्वतीला सांगतात आमच्या दोघात बुद्धिमान कोण. पार्वती म्हणते, बर का बाळांनो, तुम्हा दोघांमध्ये सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा करून जो येईल तो सर्वात बुद्धिमान. दोघेही तयार होतात, कार्तिकेय पळत सुटतो. त्याला वाटत गणपती बाप्पा काय एवढं मोठ तुंदील तनू, एवढं मोठ पोट घेऊन कुठे पळणार माझ्या पुढे. कार्तिकेय जोरा 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 जोरात पळत पृथ्वी प्रदक्षिणेला सुरुवात करतो आणि प्रदक्षिणा करून येतो आणि पाहतो तर काय, गणपती बाप्पा आपल्या आधी आलेला. तो विचारतो, हे काय तू कसा काय आधी आलास? गणपती बाप्पा त्याला म्हणतो, अरे कार्तिकेया, आपले माता पिता यांच्या तरठाई सगळं पूर्ण ब्रह्मांड एकवटलेलंय. मी तर माझ्या आई वडिलांना प्रदक्षिणा घातली, माझ्या पदरात पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य कधीच पडलंय. गणपतीचा हा खुलासा ऐकल्यावर कार्तिकेय खजील होतो. आणि कार्तिकेय मान्य करतो की गणपती बाप्पा जास्ती हुशार आहे. गौराबाई, दळून दळून की नाही, मला लागली आहे तहान. ठीक आहे, मी तुम्हाला पाणी आणून देते. आजोबा,